मानसशास्त्र आज आपण इयत्ता 12 मध्ये 2 नंबरचा टॉपिक आहे बुद्धिमत्ता। या बुद्धिमत्ता टॉपिक बद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। या बुद्धिमत्ता टॉपिक मध्ये प्रथमतः बुद्धिमत्ता विषयक संकल्पना कोणकोणती आहे त्या संकल्पनेचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत। या संकल्पनेचा विचार करताना पहिली संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मानसिक वय। आता मानसिक वयाला काय म्हटलं जातं इंग्रजी मध्ये मेंटल एज। आता मानसिक वयाचा विचार करताना मानसिक वयाची संकल्पना सर्वप्रथम अल्फ्रेड बिनेया फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते। अल्फ्रेड बिनेच्या मते मानसिक विकास हा शारीरिक विकासा इतकाच नसतो। प्रत्येक व्यक्तीच्या विकासामध्ये बदल असलेला हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। म्हणून प्रत्येक व्यक्तीचा मानसिक विकास हा व्यक्तीच्या शारीरिक विकासा इतका नसतो। म्हणून अल्फ्रेड बिनेयानी काही बुद्धिमापन चाचण्या तयार केलेल्या आहे। विशिष्ट वयोगटासाठी त्यांनी काही बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या आणि त्या चाचणीच्या सहाय्याने आधारे व्यक्तिमत्वाचे किंवा बुद्धिमत्तेचे मोजमाप केलेले या ठिकाणी दिसून येते। मग मानसिक वय कशाला म्हटलं जातं? विशिष्ट वयोगटासाठी तयार केलेली चाचणी। एखादा मुलगा अचूकपणे सोडवू शकत असेल तर विशिष्ट वयोगटासाठी तयार केलेली चाचणी एखादा मुलगा अचूकपणे सोडवू शकत असेल तर ते त्या मुलाचे मानसिक वय मानले जाते। मग मानसिक वयाची व्याख्या पाहिल्यानंतर मग आता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे शारीरिक वय आणि मानसिक वय घेऊन आपण एक उदाहरण पाहू। यामध्ये शारीरिक वय आहे वर्षामध्ये, समजा उदाहरणार्थ ईशाचे शारीरिक वय 10 वर्षे आहे। ज्या वयाच्या चाचणीतील सर्व घटक व्यक्ती अचूकपणे सोडवते असे वय 12 वर्षे आहे। मग त्या ईशाचे मानसिक वय 12 मानले जाते। म्हणजे 10 वर्षे शारीरिक वय असताना जर 12 वर्षासाठी तयार केलेली चाचणी ईशा सोडवू शकत असेल तर त्या ईशाचे शारीरिक वयापेक्षा मानसिक वय हे 2 वर्षांनी जास्त आहे असे या ठिकाणी म्हटले जाते। त्यानंतर निशा आहे, निशाचे शारीरिक वय 10 वर्ष आहे आणि मानसिक वय 10 वर्ष आहे। तर शारीरिक आणि मानसिक वय समान असेल तर तिचे मानसिक वय 10 समजले जाते। त्याचबरोबर राजेश आहे, राजेशचे शारीरिक वय 10 आहे आणि मानसिक वय या ठिकाणी तो किती वयासाठी तयार केलेली चाचणी सोडवतो असे त्याचे 8 वय आहे। तर त्याचे मानसिक वय 8 संबोधले जाते। म्हणजे अशा पद्धतीने काही विद्यार्थ्यांचं वय शारीरिक आणि मानसिक वय समान असेल तर त्यांचे मानसिक वय हे समान पाहायला मिळते। तर काही व्यक्तीचे शारीरिक वय 10 असताना जर 10 पुढची चाचणी तो आगाऊ सोडवत असेल तर त्याचे ते मानसिक वय समजले जाते। परंतु काही विद्यार्थी शारीरिक वय आणि मानसिक वयाचा तुलना केली तर शारीरिक वयापेक्षा त्यांचे मानसिक वय जर कमी असेल तर त्यांचे मानसिक वय सुद्धा या ठिकाणी कमी पाहायला मिळते। म्हणजे अशा पद्धतीने आज आपण मानसिक वय म्हणजे काय ही संकल्पना पाहिली। आणखी एक वेळा सांगतो मानसिक वयाची व्याख्या। ज्या विशिष्ट वयोगटासाठी तयार केलेली चाचणी एखादा मुलगा अचूकपणे सोडवू शकत असेल तर ते त्या मुलाचे मानसिक वय मानले जाते। आता यानंतर दुसरी संकल्पना आपण पाहणार आहोत ती म्हणजे बुद्धिमत्ता किंवा त्याला आपण बुद्धिगुणांक म्हणूया। बुद्धिगुणांक दुसरी संकल्पना आपण पाहणार आहोत। आता बुद्धिगुणांकाचा विचार करताना जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी सर्वप्रथम 1912 मध्ये बुद्धिगुणांकाचे मापन केलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येते किंवा बुद्धिगुणांकाची संकल्पना मांडलेली दिसून येते। त्याचबरोबर टर्मन या मानसशास्त्रज्ञाने मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराला 100 गुणून त्यांच्या सूत्रामध्ये या ठिकाणी सुधारणा केलेली दिसून येते। पहिलं काय सांगितलं मी, तर
शास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी सर्वप्रथम 1912 मध्ये बुद्धी गुणांकाची संकल्पना सांगितलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते। मग त्यांनी बुद्धी गुणांकासाठी काय एक सूत्र सांगितलेलं दिसून येतं, बुद्धी गुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 या सूत्राच्या सहाय्याने बुद्धि गुणांक काढला जातो। मानसिक वय हे व्यक्तीच्या क्षमतेनुसार मोजले जाते, तर शारीरिक वय हे व्यक्तीच्या जन्मापासून मोजले जाते। म्हणजे या शारीरिक वयामध्ये आणि मानसिक वयामध्ये व्यक्तीच्या तफावत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता मग बुद्धि गुणांकाची व्याख्या काय, तर बुद्धि गुणांक म्हणजे मानसिक वयाला शारीरिक वयाने भागून त्याला 100 ने गुणून जो गुणांक किंवा प्राप्तांक येतो त्या गुणांकाला किंवा प्राप्तांकाला बुद्धि गुणांक या नावाने संबोधलं जातं। बघा आणखी एकदा सांगतो, बुद्धि गुणांकाची व्याख्या मानसिक वयाला शारीरिक वयाने भागून त्याला 100 ने गुणून जो गुणांक येतो त्याला बुद्धि गुणांक असं या ठिकाणी मानलं जातं। आता उदाहरण जर आपण पाहू लागलो तर मानसिक वय वर्षामध्ये शारीरिक वय वर्षामध्ये आणि दोन्ही वयातील संबंध आणि त्या व्यक्तीचा बुद्धि गुणांक किती असतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। आता पहिले आहे ईशाचे मानसिक वय 12 वर्ष आहे आणि तिचे शारीरिक वय 10 वर्ष आहे। तर अशा वेळी मानसिक वय शारीरिक वयापेक्षा या ठिकाणी जास्त पाहायला मिळते, म्हणून अशा व्यक्तीचा बुद्धिगुणांक आपल्याला 120 सूत्रानुसार 120 पाहायला मिळतो, म्हणजे सामान्यपेक्षा अधिक बुद्धिमत्ता या ठिकाणी आढळते। 2 नंबर आहे निशाचे मानसिक वय 10 वर्ष आहे, त्याचबरोबर शारीरिक वय 10 वर्ष आहे। मग आता या ठिकाणी दोन्ही वयातील या ठिकाणी फरक संबंध पाहू लागलो तर मानसिक वय आणि शारीरिक वय हे दोन्ही एकसारखेच आहे, म्हणून त्यांचा बुद्धिगुणांक आपल्याला 100 पाहायला मिळतो, म्हणजे अशा व्यक्ती सामान्य बुद्धिमत्ता असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। त्यानंतर राजेश आहे, राजेशचे मानसिक वय या ठिकाणी 8 आहे, शारीरिक वय या ठिकाणी वर्षामध्ये 10 आहे, म्हणजे मानसिक वय शारीरिक वयापेक्षा कमी आहे, म्हणजे अशा राजेशचा बुद्धिगुणांक हा सामान्यापेक्षा कमी पाहायला मिळतो, म्हणजे 80 पाहायला मिळतो। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या सूत्राद्वारे विल्यम स्टर्न यांनी सांगितलेल्या सूत्राद्वारे आपल्याला कोणत्याही व्यक्तीचा विद्यार्थ्याचा बुद्धिगुणांक या ठिकाणी काढता येतो आणि त्यावरून आपल्याला त्याच्या बुद्धिगुणांकाची वर्गवारी या ठिकाणी करता येते, तुलना करता येते। म्हणजे काही व्यक्ती सामान्य पाहायला मिळतात तर काही व्यक्ती या ठिकाणी कमी बुद्धिमत्तेच्या सामान्यापेक्षा कमी बुद्धिमत्तेच्या पाहायला मिळतात, तर काही व्यक्ती सामान्यापेक्षा श्रेष्ठ उच्च बुद्धिमत्तेच्या या ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणजे अशा पद्धतीने दुसरी संकल्पना आपण पाहिली बुद्धिगुणांक, म्हणजे अशा 2 संकल्पना या ठिकाणी बुद्धिमत्ता संबंधी आपल्याला पाहायला मिळतात। आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे आता बुद्धिमापन चाचण्यांच्या प्रकारांचा या ठिकाणी विचार करत असताना बघा चाचणी घेण्याच्या पद्धतीवरून पहिला आहे चाचणी
चाचणी देण्याच्या प्रकारावरून आणि चाचणीच्या साहित्य प्रकारावरून चाचणी देण्याच्या प्रकारावरून दोन प्रकार पडतात। बुद्धिमापन चाचण्यांच्या प्रकारांचा विचार करताना प्रामुख्याने बुद्धिमत्ता चाचण्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि या दोन प्रकारच्या वर्गीकरणानुसार बुद्धिमत्तेचे बुद्धिमापन चाचण्यांचे चार प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे यामध्ये वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या आणि समूह बुद्धिमापन चाचण्या, तर या प्रकारामध्ये भाषिक बुद्धिमापन चाचण्या आणि अभाषिक बुद्धिमापन चाचण्या असे बुद्धिमापन चाचण्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण आणि त्याचे चार प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मग पहिली बुद्धिमापन चाचणी आहे वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी। बघा नावाप्रमाणेच ही चाचणी वैयक्तिक मानली जाते। जी चाचणी एका वेळेला एकाच व्यक्तीला दिली जाते आणि एकाच व्यक्तीच्या बुद्धी गुणांकाचं ज्या चाचणीद्वारे मूल्यांकन केलं जातं, मोजमाप केलं जातं, अशा प्रकारच्या चाचणीला या ठिकाणी वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। म्हणजे पहिला प्रकार चाचणी घेण्याचा पहिला प्रकार वैयक्तिक चाचणी म्हणून या चाचणीकडे पाहिलं जातं। वैयक्तिक म्हणजे नावाप्रमाणेच ही चाचणी एका वेळी एका व्यक्तीला दिली जाते आणि एकाच व्यक्तीच्या बुद्धी गुणांकाचं मोजमाप केलं जातं। या चाचणीला मग त्यामुळे काय होतं, तर ही चाचणी देत असताना व्यक्तीला वेळ जास्त लागतो। एका व्यक्तीचं मोजमाप करायचं असेल तर अशा वेळी चाचणी देताना वेळ जास्त लागतो, पैसा जास्त लागतो, वेळेची काळाची पैशाची बचत होत नाही, कष्टाची बचत होत नाही असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। आता या चाचणीची काही उदाहरणे आपल्याला सांगता येतात। बघा पहिलं उदाहरण आहे बिने यांची बुद्धिमापन चाचणी, वैयक्तिक चाचणीचं उदाहरण बिने यांची बुद्धिमापन चाचणी। त्याचबरोबर डेव्हिड वेस्लर यांची बुद्धिमत्ता चाचणी। तिसरं उदाहरण आहे डॉक्टर भाटिया यांची कृती चाचणी। चौथं उदाहरण पाहायला मिळतं कोहेस ब्लॉक डिझाईन चाचणी। आणि अशा पद्धतीने ही चार उदाहरणे वैयक्तिक बुद्धिमापन चाचणीचे आपल्याला पाहायला मिळतात। बघा कोणतं सांगितलं मी, पहिलं बघा बिने यांची चाचणी, वेस्लर यांची चाचणी, डॉक्टर भाटिया यांची चाचणी कृती चाचणी आणि कोहेज यांची ब्लॉक डिझाईन चाचणी, ही वैयक्तिक चाचणीची उदाहरणे आपल्याला सांगता येतात। मग आता या चाचणीचे फायदे काय आहेत, बघा वैयक्तिक चाचणीचे फायदा पहिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीशी यामध्ये संवाद साधता येतो, सुसंवाद साधता येतो, हा पहिला फायदा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो। त्याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे बघा मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावनांची हावभावाची माहिती या ठिकाणी मिळू शकते, हा एक फायदा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो। तिसरा फायदा बघा ही चाचणी वैयक्तिक चाचणी इतर चाचणींच्या पेक्षा व्यक्तीच्या सर्जनशीलतेचे अधिक मोजमाप किंवा चांगल्या पद्धतीने मोजमाप करते, म्हणून हा एक फायदा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो। म्हणजे असे दोन तीन फायदे वैयक्तिक चाचणीचे आपल्याला पाहावयास मिळतात। मग आता या चाचणीचे तोटे कोणकोणते आहेत, या चाचणीचा तोटा म्हणजे
पहिला तोटा या ठिकाणी मानला जातो या चाचणीला वेळ जास्त लागतो, पैशाची जास्त वेळेची काळाची पैशाची बचत होत नाही, म्हणजे या चाचणीला वेळ जास्त श्रम जास्त आणि पैसा जास्त लागतो, हा एक तोटा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो। त्यानंतर ही चाचणी घेण्यासाठी चाचणीमध्ये मिळालेले गुणदान नोंदवण्यासाठी किंवा प्राप्तांकाच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित किंवा अनुभवी शास्त्रज्ञांची आवश्यकता असते, असे दोन तोटे या ठिकाणी वैयक्तिक चाचणीचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे पहिला प्रकार वैयक्तिक चाचणी झालं, आता त्यातलाच दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे बघा समूह चाचणी, त्याला ग्रुप टेस्ट म्हणलं जातं। समूह चाचणी नावाप्रमाणे जी चाचणी एकाऐवजी अनेकांना कित्येकांना समूहांना दिली जाते, मोठ्या संख्येच्या व्यक्तींना दिली जाते, जी चाचणी एकाच वेळी कित्येकांना हजारोंना एकाच वेळी दिली जाते अशा चाचणीला प्रामुख्याने या ठिकाणी समूह बुद्धिमापन चाचण्या या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं। आता समूहाने ही चाचणी दिल्यामुळे एकाच वेळी ही चाचणी दिल्यामुळे या चाचणीमध्ये वेळेची काळाची पैशाची बचत होते, वेळ कमी लागतो, एकाच वेळी अर्ध्या तासामध्ये 20 मिनिटांमध्ये हजार व्यक्ती एकाच वेळी चाचणी सोडवू शकतात, म्हणजे वेळेची काळाची स्थळाची पैशाची या ठिकाणी या चाचणीमध्ये बचत झालेली आपणाला दिसून येते। आता या चाचणीचा वापर प्रामुख्याने पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची सैन्यामध्ये भरती करत असताना या चाचण्या मोठ्या प्रमाणात वापरण्यात आल्या, म्हणजे सैन्यामध्ये सैन्यांची भरती करताना प्रामुख्याने या चाचण्या वापरल्या जातात असे या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं। मग आता या चाचणीची उदाहरणे कोणकोणती आहेत, तर या चाचणीचं पहिलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्नी अल्फा टेस्ट पहिलं उदाहरण आहे, त्याचबरोबर दुसरं या ठिकाणी आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट आणि त्यानंतर रेव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसेस अशा पद्धतीची तीन उदाहरणे या ठिकाणी आपल्याला सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांची सांगता येतात। आता मग सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे कोणकोणते आहेत बघा, पहिला या ठिकाणी आपल्याला सांगता येतो या चाचणीने वेळेची काळाची स्थळाची पैशाची काय होते बचत होते, हा पहिला फायदा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो। तर दुसरा फायदा या चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असेलच असे नाही, म्हणजे खास प्रशिक्षण पाहिजे असं काही नाही, हा दुसरा फायदा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो। आता यानंतर या चाचणीचे काही तोटे पाहायला मिळतात बघा, या चाचणीचा पहिला तोटा या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे बघा चाचणी देत असताना मानसशास्त्रज्ञाला सर्वच व्यक्तीशी सुसंवाद साधता येतो असे नाही। दुसरा तोटा प्रत्येक प्रयुक्त्याच्या भावनेचा या ठिकाणी आपल्याला अंदाज घेता येत नाही, प्रत्येक प्रयुक्त्याची भावना मनस्थिती कशी आहे हे जाणून घेता येत नाही, कारण एकाच वेळी ही चाचणी हजारोंना कित्येकांना दिली जाते असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। म्हणून ही चाचणी वैयक्तिक बुद्धिमापन चाचणीपेक्षा कमी सर्जनशील मानली जाते असं या ठिकाणी हा एक तोटा आपल्याला सांगता येतो। त्यानंतर बघा चाचणीच्या साहित्य प्रकारामधून हे दोन प्रकार पडतात, चाचणीचं साहित्य कोणत्या पद्धतीचं आहे त्यावरून पहिला प्रकार या ठिकाणी मानला जातो भाषिक चाचणी। बघा आता भाषिक चाचणीचा विचार करताना ज्या बुद्धिमापन चाचण्यामध्ये शब्दाचा अंकाचा वापर केला जातो अशा चाचणीला प्रामुख्याने भाषिक चाचणी या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं। या चाचणीमध्ये प्रामुख्याने दिलेले प्रश्न जे असतात ते भाषेच्या माध्यमात असतात, त्यामुळे ही चाचणी वाचून सोडवायची असते आणि ही चाचणी वाचून सोडवण्यासाठी व्यक्ती शाळा शिकलेली शब्दाचा अंकाचा वापर करता येणारी भाषा बोलता येणारी अनुभवी असावी लागते, तरच त्या व्यक्तीला
व्यक्तीला त्या चाचणीतील प्रश्न वाचून सोडवता येतात आणि चाचणी पूर्ण करता येते, अन्यथा मतिमंद परकीय भाषा असलेल्या व्यक्तीला मंद व्यक्तीला अंध व्यक्तीला ही चाचणी सोडवता येत नाही। कारण या चाचणीतील प्रश्न भाषेच्या माध्यमात शब्दाच्या माध्यमात असतात आणि ते वाचून सोडवायचे असतात, म्हणून या चाचणीला भाषिक चाचणी या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। मात्र भाषिक चाचणीचं उदाहरण बघूया आपण, अर्मी अल्पा चाचणी, त्याचबरोबर वेस्लर अडल्ट इंटेलिजन्स स्केल WAIS नावाची चाचणी, त्याचबरोबर म्हणजे अशी दोन उदाहरणे, म्हणजे पहिलं अर्मी अल्पा टेस्ट आणि WAIS ही दोन उदाहरणे ह्या चाचणीचे आपल्याला पाहायला मिळतात। आता या चाचणीचे फायदे आणि तोटे कोणकोणते आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहणे गरजेचे आहे। मग या ठिकाणी पहिला भाषिक चाचणीचा पहिला फायदा आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे भाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्च स्तरीय क्षमतांचे मापन करता, पहिला फायदा आपल्याला सांगता येतो। त्याचबरोबर या चाचण्या सामान्य व सामान्यपेक्षा जास्त बुद्धीच्या व्यक्तीमध्ये फरक करू शकतात, हा असा दुसरा फायदा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो। आता या चाचणीचे तोटे कोणकोणते आहेत, तर भाषिक बुद्धिमापन चाचणीचा पहिला तोटा म्हणजे ही चाचणी निरक्षर लहान मुले मतिमंद इतर भाषा बोलणाऱ्या व्यक्तींना देता येत नाही। कारण इतर भाषा बोलणाऱ्या मतिमंद व्यक्तींना निरक्षर व्यक्तींना लिहिता वाचता येत नाही, शब्दाचं अंकाचं त्यांना ज्ञान नसतं, त्यामुळे अशा व्यक्तीला ही चाचणी देता येत नाही असे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं। त्यानंतर दुसरा तोटा या ठिकाणी भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीसाठी या चाचण्या वापरता येत नाही, दुसऱ्या संस्कृतीतील लोकांच्यासाठी दुसरी भाषा बोलणाऱ्या परकीय भाषा बोलणाऱ्या व्यक्तींच्यासाठी ही चाचणी देता येत नाही असे दोन तोटे या भाषिक बुद्धिमापन चाचणीचे आपल्याला सांगता येतात। आता त्यानंतर अभाषिक बुद्धिमापन चाचणी, नावाप्रमाणे या चाचणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या भाषेचा अवलंब केला जात नाही, वापर केला जात नाही। अशा चाचणीला अभाषिक चाचणी या नावाने संबोधले जाते। मग यामध्ये चाचणी देत असताना प्रामुख्याने चित्रांचा वापर केला जातो, आकृत्यांचा वापर केला जातो, भौमितिक वस्तूंचा वापर केला जातो आणि अशी चित्रे आकृत्या किंवा भौमितिक साधनांचा वापर करून व्यक्तीला अशी चित्रे दिली जातात आणि त्यापासून एखादी कृती करून दाखवली जाते आणि त्या पद्धतीने प्रयुक्ताने कृती करायची असते त्यासाठी या चाचणीला व्यक्ती शाळेत गेलेली असावी लागत नाही, शाळा शिकलेली असावी लागत नाही, व्यक्ती अनुभवी असावी लागत नाही, फक्त सांगितलेलं ऐकून कृती पाहून कृती करावी लागते, म्हणून या चाचणीला अभाषिक चाचणी या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। आता या चाचणीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, पहिला प्रकार मानला जातो कृती चाचणी आणि दुसरा प्रकार या ठिकाणी मानला जातो पेपर पेन्सिल चाचणी। आता कृती चाचण्यांचा विचार करताना यामध्ये आपल्याला काही उदाहरणे सांगता येतात, कोह यांची ब्लॉक डिझाईन चाचणी, कोह यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट, अलेक्झांडर यांची पास अलॉंग चाचणी किंवा टेस्ट, त्यानंतर मेरिल पाल्मर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट आणि यानंतर डॉक्टर भाटिया यांची कृती चाचणी, अशा पद्धतीने कृती चाचण्यांची चार उदाहरणे या ठिकाणी आपल्याला सांगता येतात। आणि यामध्ये दुसरा प्रकार पेपर पेन्सिल चाचणी, आता पेपर पेन्सिल चाचणी यामध्ये आपल्याला दोन उदाहरणे या ठिकाणी सांगता येतात, ती म्हणजे रेहमान्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसेस आणि दुसरं उदाहरण रेहमान्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसेस, अशी दोन उदाहरणे या ठिकाणी आपल्याला या पेपर पेन्सिल चाचण्यांची पाहायला मिळतात। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी चार चाचण्यांचे प्रकार पाहिले आहेत। आता या चाचणीचे फायदे आणि तोटे दोन मिनिटात सांगतो। आता या चाचणीचा पहिला फायदा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो, तर ही चाचणी निरक्षर व्यक्तीला देता
भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला ही चाचणी प्रामुख्याने देता येते हा एक पहिला फायदा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो। आणि ही चाचणी संस्कृती मुक्त असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीच्या व्यक्तीसाठी प्रामुख्याने वापरता येते असे दोन फायदे या चाचणीचे आपल्याला पाहायला मिळतात। आता या चाचणीचे तोटे आपल्याला दोन पाहायला मिळतात। या चाचणीचे तोटे पाहत असताना या चाचण्या उच्च स्तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाही। दुसरा तोटा या ठिकाणी पाहायला मिळतो, या चाचण्या मानसिक क्षमतांचे मर्यादित स्वरूपात मापन करू शकतात असे दोन तोटे पाहायला मिळतात। म्हणजे आज आपण बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार आणि बुद्धिमत्ते संबंधी काही संकल्पना, या संकल्पनेमध्ये पहिली संकल्पना मानसिक वयाची पाहिली, दुसरी संकल्पना बुद्धिगुणांकाची पाहिली आणि बुद्धिमापन चाचण्यांच्या प्रकारामध्ये या ठिकाणी चाचण्यांचे दोन गटात वर्गीकरण, त्याचे चार प्रकार, पहिला वैयक्तिक चाचणी, दुसरा समूह चाचणी, तिसरा भाषिक चाचणी आणि चौथा अभाषिक चाचणी, अशा चार प्रकारच्या बुद्धिमापन चाचण्यांची आज आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा केली आहे। धन्यवाद।